आताच्या घडीची एक मोठी बातमी, पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला. आताच्या घडीची एक मोठी बातमी येते पुणे अपघात प्रकरणातली. बाल सुधारगृहात अल्पवयीन मुलाची रवानगी करण्यात आलेली आहे आणि ही पोलिसांनी मागणी केली होती, त्यांची मागणी न्यायालयानं मंजूर केलेली आहे. बाल हक्क न्यायालयानं सुधारगृहात रवानगी केलेली आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे. पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे. बाल हक्क न्यायालयाने सुधारगृहात रवानगी केलेली आहे. आरोपी मुलाला सज्ञान समजून कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी न्यायालयामध्ये पोलिसांनी केली होती आणि त्याच अनुषंगानं आता न्यायालयानं पावलं टाकलेली आहेत. बाल सुधारगृहात अल्पवयीन मुलाची रवानगी केली आहे. पुणे अपघात प्रकरणामध्ये आता या आरोपी मुलाचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय. आज दिवसभर ज्या सगळ्या प्रकरणाची, पुणे अपघात प्रकरणाची संपूर्ण राज्यभरात देशभरात चर्चा सुरू होती, याच अपघात प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर येते आहे. या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे. बाल हक्क न्यायालयाने सुधारगृहात रवानगी केलेली आहे. त्यामुळे आता जामीन रद्द झाल्यानंतर पुढची पोलिसांची कारवाई काय असणार हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे. अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आलाय. पुणे अपघात प्रकरणामध्ये आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये पोर्शे कारच्या अपघातामध्ये दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा जामीन आता कोर्टानं रद्द केलेला आहे. आणि हा जामीन रद्द करण्यासाठी एकंदरीतच या मुलाला सज्ञान साबित करण्यासाठी पोलिसांनी 75,000 दारूची बिलं जी आहे ती न्यायालयामध्ये सामील केलेली आहेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात पुण्याला. आपले प्रतिनिधी निलेश करमरे आपल्या सोबत आहेत. निलेश, आता जगडीची एक मोठी बातमी आहे, या आरोपी मुलाचा जामीन रद्द करण्यात आलाय, काय सांगशील सविस्तर? नक्कीच, आज सकाळपासून या सुनावणीला वेळ लागला होता. खरं तर हा जो वेळ लागला होता तो एकाच गोष्टीमुळे लागला होता. हा जो आधीचा निर्णय होता तो त्या निर्णयाबद्दलच हा खटला चालू होता, कारण तो निर्णय आधीच्या निर्णयावरच एवढा वेळ लागलेला तो जो निर्णय होता, जो जामीन मंजूर केला होता त्याच्यावरच हा निर्णय झालेला. मात्र आता बाल हक्क न्यायालयाने या ठिकाणी मुलाचा जो आहे तो जामीन फेटाळला आहे आणि त्याला आता रिमांड होममध्ये दाखल करण्यात आला आहे. मात्र हे किती दिवसाचं रिमांड असणार आहे हे अद्याप कळू शकले नाही. काही मिनिटांमध्ये हे कळेल की त्याला किती दिवसांचं रिमांड होममध्ये त्याला दाखल करणार आहे. मात्र आत्ताची महत्त्वाची भूमिका म्हणजे या ठिकाणी जो अल्पवयीन मुलगा आहे त्याचा जामीन फेटाळलेला आहे. अगदी निलेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सज्ञान म्हणून कारवाई करण्याचे आदेश काल गृहमंत्र्यांनी सुद्धा दिले होते आणि पोलिसांनी त्या अनुषंगानेच कोर्टामध्ये युक्तिवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये सज्ञान की अल्पवयीन या संदर्भात काय माहिती मिळू शकली आहे? खरं तर यावरच युक्तिवाद झाला होता. जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला सज्ञान ठरवायचं का प्रौढ म्हणून त्याच्यावर पुढचा गुन्हा दाखल करायचा याच्यावरच युक्तिवाद होता. मात्र आता जो न्यायालय आहे त्या न्यायालयाने या संदर्भातला निकाल दिलेला आहे, त्याच्यावर जामीन मंजूर फेटाळलेला आहे, त्याला आता रिमांड होममध्ये दाखल करण्यात आलेला आहे. एकूण जर पाहिलं तर या खटल्यामध्ये जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्यावर 304 गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचबरोबर 145 ही गुन्हा दाखल केला होता हिट अँड रनचा. या सगळ्याचा विचार करून आता न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे, त्याचा जामीन फेटाळला आहे आणि त्याला आता रिमांड होममध्ये दाखल केलेले. अगदी निलेश, आपण बघतोय या मुलाची रिमांड होममध्ये आता रवानगी केली जाणार आहे. मात्र रिमांड होममध्ये त्याला किती दिवस ठेवलं जाणार आहे त्याबद्दलची काय माहिती मिळते? अजून निकाल आहे तो पूर्णपणे वाचला गेलेला नाही आहे. काही मिनिटांमध्ये जे आरोपीचे वकील आहेत पाटील ते या ठिकाणी येऊन माध्यमांशी बोलतील आणि या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देतील, त्यावेळेसच आपल्याला कळेल की नेमकी किती दिवसांची. अगदी निलेश, या निकाल वाचनासंदर्भातली आणि सविस्तर माहिती तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.